नाशकात पुन्हा एक खुनाची घटना घडली. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेल रोड येथील चंपानगरी या ठिकाणी मद्यधुंद तरुणांनी एका युवकाची हत्या केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र परिसरातील लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून याबद्दल कुणीही बोलण्यास तयार नाही. परंतु नाव न सांगण्याच्या अटीवर काही लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या भागात नेहमीच टवाळखोर मोकळ्या जागेत किंवा गार्डनमध्ये दारू पिण्यास बसतात आणि हाणामारी करतात, दगडफेक करतात, रात्रभर मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवतात. मात्र पोलिसांचा याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. या भागामध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले काही गुन्हेगार प्रवृत्तीची मंडळी देखील वास्तव्यास आल्यापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दहशत माजवण्याचं काम नेहमीच होत आहे. पोलिसांनी या भागाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. या खुनाच्या घटनेवरून नागरिकांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय. चंपानगरी या ठिकाणी एक याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या हळदीच्या कार्यक्रमाच्या समोरच एक गार्डनमध्ये रोहित पारखे व इतर सात आठ जण आणि त्यांचा आपसात वाद चालू होता, भांडण सुरू होतं आणि हे भांडणासंदर्भामध्ये ते अविनाश चवी आत्यभाऊ लखन आदित्य गायकवाड आणि यांनी त्यांना जाऊन समजून सांगितलं 9:30 घटना आहे किंवा या ठिकाणी आमचा आत्या बहिणीचं हळद आहे आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये विनाकारण व्यत्यय येतो, आपण या समोर भांडण करू नको, चांगला कार्यक्रम सुरू असताना असं म्हणून त्यांनी त्यांना घालून लावलं आणि त्यानंतर पुन्हा 1:30 हे जे भांडणे करणारे आहे ते असे पुन्हा गार्डनच्या गेटसमोर येऊन आणखी पुन्हा भांडणं करायला लागले म्हणून हे गेले अविनाश वाघ, रोहित वाघ, रितेश पांडव व इतर ज्या कार्यक्रमांच्या ठिकाणी आणि त्यांनी त्यांना येऊन एक तयार नसी मग ते त्या ठिकाणी कोयत्याने वाद केला रोहित वाघ आणि रितेश पांडव म्हणजे जीव त्याला जीवे ठार मारलेला आहे, दुसरा जो आहे त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झालेला आहे असं त्यांनी काही त्याच्याची मंडळी जमवून हत्यार मिसळ येऊन आणि त्या ठिकाणी भांडणं झाली आणि त्यामध्ये रोहित हा मयत झालेला आहे. या एकूण गुन्ह्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रेषा क्रमांक 35/19 कलम 302, 307, 149, 147, 148, 324, आर्म ॲक्ट 425, 135 मुंबई पोलीस कायदा अशा प्रकारचं गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एक बाळा केदार, ललित बागले, सागर गांगुडे, अमित वाघमारे, समाधान आव्हाड, विठ्ठल जाधव अशा प्रकारचे आरोपी ताब्यात घेतलेले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत. उर्वरित जे पाहिजे आरोपी आहे त्यांचाही शोध सुरू आहे आणि लवकरच इतर आरोपींना सुद्धा अटक करण्यात येईल. एकूणच गुन्ह्याचं जर एकूण कारण जर बघितलं तर तात्कालिक निष्पन्न झालेलं जागेवरच एक भांडण उद्भवून हा गुन्हा घडलेला आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.